जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जन आधार सामाजिक संघटनेचा अध्यक्ष प्रकाश मोहन पोटे राहणार निंबोडी तालुका नगर याच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे शुक्रवारी 19 जानेवारीला सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. याबाबत 2 शासकीय ठेकेदारांनी फिर्यादी दिल्या आहेत. मात्र या गुन्ह्यांचा तपास करून पोट्यास अटक करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडणीची पहिली फिर्याद शासकीय कंत्राटदार मोहसिन पीर मोहम्मद शेख वय 32 राहणार मुकुंदनगर यांनी दिली. त्यांनी नगर तालुक्यातील हातवळण आणि कोलेवाडी येथील जलजीवन मिशनचे काम घेतले होते. हातवळण येथील जलजीवन मिशन पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम मार्च 2023 रोजी पूर्ण झाले. 5 जानेवारीला हातवळण आणि कोलेवाडी येथील जिल्हा परिषद जलजीवन मिशन पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाचे आपल्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे. मला प्रत्येक कामासाठी 25,000 द्या, नाही तर तुमचा व्हिडिओ व्हायरल करत तुमच्या मागे चौकशी लावेन, असे म्हणत पोटे यांनी खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी फिर्याद विलास अप्पासाहेब जगताप राहणार कुष्ठधाम रोड नगर यांनी दिली. 18 जानेवारीला प्रकाश पोटे यांनी जर ठेकेदारी करायची असेल तर 1 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर यापूर्वी जसे काम बंद पाडले तसे काम पुन्हा बंद पाडीन, असे म्हणत खंडणी मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही फिर्यादीवरून पोलिसांनी प्रकाश पोटे विरोधात खंडणीचे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करत आहेत. ई नवा माठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.